हेलो दोस्तों, आपका हमारे चैनल पर स्वागत है। अस्पृश्य मूळचे कोण, द अनटचेबल्स, लेखक बोधिसत्व परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण MA PhD DSC LLD DLIT बॅरिस्टर ॲट लॉ, पार्ट 8 भाग 3 अस्पृश्यतेच्या उगमाच्या जुन्या उत्पत्ती, 7 अस्पृश्यतेचे मूळ वंशभेद, अस्पृश्यतेचे मूळ कोणते। आधीच सांगितल्याप्रमाणे हे क्षेत्र अजून असंशोधित आहे। समाजशास्त्राच्या एकाही अभ्यासकाने अजून त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही। भारतासंबंधी व त्यातील लोकांसंबंधी लिहिणाऱ्या समाजशास्त्रज्ञांव्यतिरिक्त अन्य लेखकांनी केवळ अस्पृश्यतेच्या रूढीची नोंद घेण्यात समाधान मानले आहे। त्यांनी या पद्धतीची कमी अधिक प्रमाणात निंदा केली व हा विषय तसाच सोडला। माझ्या संशोधनानुसार अस्पृश्यता कशी निर्माण झाली या प्रश्नाचे स्पष्टीकरण करणारा केवळ एकच लेखक मला आढळला, तो मिस्टर स्टॅनले राईस हा होय। स्टॅनले राईसचे मत पुढील प्रमाणे आहे। बहिष्कृत लोक हे जीत लोकांचे वंशज असण्याची दाट शक्यता असून जातींचा कल धंद्याचा मेळ घालण्याचा असल्यामुळे नगारे वाजविणे, चर्मकार आणि शेतमजुराची कामे त्यांना देण्यात आली। अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांना दासाचा दर्जा देण्यात आला होता। आर्यांनी जिंकलेल्या डोळ्यापैकी ते नव्हते। पेरिया लोक आदिवासींपैकी असून त्यांना द्रविड लोकांनी जिंकले आणि ते भिन्न वंशाचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या टोळीमध्ये सामावून करून घेण्यात आले। टोळीमध्ये सामील करून घेण्याचा प्रश्न विवाहासंबंधीशी निगडीत होता। अशा प्रकारे मुक्त विवाहसंबंध घडू दिले असते तर द्रविड वंशाचा ऱ्हास झाला असता। तथापि हा प्रतिबंध परिपूर्ण स्वरूपात लागू होऊ शकला नाही। अशा प्रतिबंधांना नेहमीच अपवाद असतात। गेल्या काही शतकाच्या काळात संमिश्रीकरणाच्या अनिवार्यपणे ज्या 40 किंवा अधिक घटना घडल्या त्यामुळे आदिवासी व द्रविड यांच्यामधील वांशिक भेद काहीसा नष्ट झाला। या लोकांना हिंदू समाजामध्ये अत्यंत खालचा दर्जा देण्यात आला असून अशा हीन स्थितीत ते इतक्या लांब काळापर्यंत राहिले आहेत। कारण हिंदू धर्म हा एकाच वेळी अत्यंत सहिष्णु व असहिष्णु धर्मतत्वे असलेला धर्म आहे। तो अन्य धर्मियांचे धर्मांतर करून आपणास सामावून घेत नाही। ज्याप्रमाणे तुम्ही मुसलमान बनू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हिंदू बनू शकत नाही। आणि जे हिंदू धर्माच्या चौकटीत आहेत त्यांच्यावरही कठोर निर्बंध असतात। तथापि या धर्माच्या नियमानुसार वागण्यास तयार असलेल्या आदिवासी लोकांना सामावून घेण्यास तो तयार असतो। धर्मात प्रवेश करणाऱ्या आदिवासींना अत्यंत खालचे स्थान देण्यात येऊन त्यांना नेहमी दूरच ठेवण्यात येते आणि मंदिर प्रवेशासाठी त्यांना वर्ज्य मानण्यात येते। मूळच्या वंशागत वैशिष्ट्यामध्ये गंभीर बदल घडून त्यांचा तोंडवळा बदलून टाकणाऱ्या या घटना विचारात घेतल्यास मानववंशशास्त्राचे निष्कर्ष निर्णायक स्वरूपाचे असे दिसून येईल। आर्यांनी येथील जीत लोकांच्या बाबत जी वृत्ती अंगीकारली असे मानण्यात येते तीच वृत्ती पेरियाच्या बाबतीत द्रविड लोकांनी अशा प्रकारे लागू केली। त्यांनी त्यांचा दास दर्जा लोकांच्या बरोबरीला उतरविला आणि त्यांना जी कामे मानहानिकारक वाटत होती ती कामे त्यांनी पेरिया लोकांवर सोपवली। केवळ लग्नविषयक बंधने होती असे नाही तर पेरियावर लादण्यात आलेली बंधने त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारच्या गूढ अशा जन्मजात भ्रष्टाचाराच्या कल्पनेतून उगम पावली होती। अशा प्रकारच्या अंगभूत भ्रष्ट असलेल्या व्यक्तीला आपल्या वंशाच्या कुटुंबामध्ये सामील करून घेणे केवळ सामाजिक नियमाच्या विरुद्धच नव्हते तर त्यामुळे त्यांच्या विशिष्ट देवांचा त्यांच्यावर रोष होईल असा त्यांचा समज होता। आणि त्याला जर देवळाच्या पवित्र सीमेच्या आत शिरून देवाची पूजा करू दिली तर स्वर्गातून अग्निवर्षा होऊन त्यांचा विनाश होईल व कोरा, दयन आणि अभिराम यांनी अपवित्र यज्ञ करण्यासारखाच तो भ्रष्टाचार होईल असा त्यांचा समज होता। तथापि त्यांना पूजा कार्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेण्यास मनाई असली तरी पूजेशी संबंधित हलक्या प्रकारची कामे पर्यायाकडून करू शकत होते। असे कामे करताना पवित्र मंदिर भ्रष्ट होणार नाही एवढीच त्यांना काळजी घ्यावी लागे। ख्रिश्चनाच्या भाषेत सांगायचे म्हणजे पर्याया वेदीसंबंधी कार्य करू शकत नसला, धर्मोपदेश करू शकत नसला, भक्तमंडळीत तो सामील होऊ शकत नसला तरी तो घंटा वाजू शकत होता मात्र एका अटीवर। ती अट अशी की त्याने स्वतःला त्यांच्यापैकी एक समजता कामा नये कारण वस्तुत
तो बहिष्कृत होता। ही भ्रष्टता अशा प्रकारची होती की त्याचा कलंक स्नान करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या विधीने नाहीसा होऊ शकत नव्हता। त्याला स्पर्श करणे, मंजूर असलेल्या व्यवहारांशिवाय त्याच्याशी अन्य व्यवहार करणे याचा जादूप्रमाणे सांसर्गिक भ्रष्टाचार समजला जाई। त्याला शेतावर राबविण्यासाठी नोकरीवर ठेवले जाऊ शकत होते, कारण यामध्ये त्याला स्पर्श करावा लागत नसे। कामासंबंधी हुकूम देण्यापलीकडे या कामात त्याच्याशी अधिक संबंध ठेवण्याची गरज नसे। रक्ताप्रमाणेच तोही जन्मजात मानण्यात आला होता। अशा प्रकारे जन्मानुसार तो अपवित्र आणि पतित ठरल्यामुळे त्याला निज प्रकारची कामे देण्यात आली व त्यामुळे तो अधिकच हीन व पतित ठरला। राईसच्या या उत्पत्तीचे वस्तुतः दोन भाग पडतात, कारण त्या याच्यामध्ये अस्पृश्यतेचे मूळ दोन कारणामध्ये आढळून येते, वंश आणि व्यवसाय ही ती दोन कारणे होत। या दोहोंचा स्वतंत्रपणे वेगळा विचार होणे आवश्यक आहे। अस्पृश्यतेचे मूळ वंश कारण वंशभेद आहे या त्याच्या मताचा उहापो या प्रकरणात करावायचा आहे। मिस्टर राईसच्या वंशभेदाच्या उत्पत्तीमध्ये दोन मुद्दे विहित आहेत। पहिला, अस्पृश्य हे आनार्य व द्रविड लोकांपेक्षा वेगळे असे आदिवासी लोक आहेत आणि दुसरा, द्रविडांनी त्यांना जिंकून दास बनविले। या उत्पत्तीचे परीक्षण करण्यासाठी परकीय आक्रमकांनी भारतावर केलेला स्वाऱ्या, त्यांचे विजय आणि या विजयाद्वारे अस्तित्वात आलेल्या सामाजिक व सांस्कृतिक संस्था या सर्वांचा विचार करावा लागेल। मिस्टर राईस यांच्या मते भारतावर दोनदा आक्रमणे झाली। भारतावर पहिले आक्रमण द्रविड लोकांद्वारे झाले, ज्यांनी अद्रविड अशा येथील आदिवासी लोकांना, आजच्या अस्पृश्यांच्या पूर्वजांना जिंकले आणि त्यांना अस्पृश्य बनविले। भारतावरील दुसरे आक्रमण आर्याद्वारे झाले, आर्यांनी द्रविडांना जिंकले। जीत द्रविडांना आर्यांनी कसे वागविले याबद्दल राईस काहीच सांगत नाहीत। याबाबत जर त्यांना गळ घातली तर त्यांना शूद्र बनविण्यात आले असे ते कदाचित सांगतील। अशा प्रकारे आपल्याजवळ एक शृंखला तयार होते। द्रविडांनी भारतावर स्वारी करून येथील आदिवासींना जिंकले व त्यांना अस्पृश्य बनविले। द्रविडांच्या नंतर आर्य आले, आर्यांनी द्रविडांना जिंकले आणि त्यांना शूद्र बनविले। ही उत्पत्ती अत्यंत यांत्रिक स्वरूपाची व कोरा तर्क असून शूद्र व अस्पृश्य यांच्या मुळासंबंधीच्या गुंतागुंतीच्या घटना अतिशय सोप्या करून सोडते। भारताच्या प्राचीन इतिहासाचा विद्यार्थी जेव्हा भूतकाळात खोलवर शिरतो तेव्हा त्याला आर्य, द्रविड, दास व नागलोक या चार नावाचा उल्लेख वारंवार आढळून येतो। ही नावे काय सुचवितात हा प्रश्न कधीही विचारात घेण्यात आला नाही। आर्य, द्रविड, दास आणि नाग ही नावे वेगवेगळ्या वंशाची आहेत की एकाच वंशाच्या लोकांची केवळ वेगवेगळी दिलेली नावे आहेत? ते वेगवेगळे वंश आहेत अशी सर्वसाधारण समजूत आहे। या समजुतीवरच हिंदू समाजाचे, विशेषतः त्यांच्या वर्णपद्धतीचे स्पष्टीकरण करणाऱ्या मिस्टर राईससारख्या उत्पत्ती उभारलेल्या आहेत। ही अशी उत्पत्ती स्वीकारण्यापूर्वी तिचा मूलभूत पाया तपासून पाहणे आवश्यक आहे। त्याच्या वर्णपद्धतीचे स्पष्टीकरण करणाऱ्या मिस्टर राईससारख्या उत्पत्ती उभारलेल्या आहेत ही अशी उत्पत्ती स्वीकारण्यापूर्वी तिचा मूलभूत पाया तपासून पाहणे आवश्यक आहे। आर्यापासून सुरुवात करूयात। आर्य हे एकजिनसी लोक नव्हते ही गोष्ट निर्विवाद आहे। त्यांची विभागणी दोन गटामध्ये आहे, त्यांची विभागणी दोन गटामध्ये झाली होती हेही शंकातीत आहे। हे दोन गट दोन भिन्न संस्कृतीचे होते याबद्दल वाद नाही। यापैकी एका गटास ऋग्वेदी आर्य व दुसऱ्या गटास अथर्वेदी आर्य असे म्हणता येईल। त्यांच्यामध्ये सांस्कृतिक भेद विकपास गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते। ऋग्वेदी आर्यांचा यज्ञावर विश्वास होता, अथर्वेदी आर्यांचा जादूटोण्यावर विश्वास होता। त्यांच्या पौराणिक कथाही वेगवेगळ्या होत्या। ऋग्वेदी आर्यांचा जलप्रयाच्या कथेवरून आणि मनूपासून त्यांचा वंश निर्माण झाला यावर विश्वास होता। अथर्वेदी आर्यांचा जलप्रलयाच्या कथेवर विश्वास नव्हता। ते त्यांच्या वंशाची उत्पत्ती ब्रह्मा किंवा प्रजापतीपासून झाली असे समजत असत। त्यांच्या साहित्याचा विकासही भिन्न दिशांनी झाला। ऋग्वेदी ब्राह्मणे सूत्रे आणि आरण्यके रचली तर अथर्ववेदी ब्राह्मणांनी उपनिषदे रचली। त्यांच्यामधील या सांस्कृतिक संघर्ष इतका तीव्र होता की ऋग्वेदी आर्यांनी बराच काळ पावेतो अथर्ववेदांचे किंवा उपनिषदाचे पावित्र्य मान्य केले नाही आणि जेव्हा त्यांना मान्यता देण्यात आली तेव्हा त्यांना वेदांत म्हणजे वेदाच्या कक्षेबाहेरचे
असे त्यांना संबोधण्यात आले. आज वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांचे सार असा करण्यात येत असला तरी त्या काळी तो त्यांच्या उलट होता. म्हणूनच अथर्ववेदांचा किंवा उपनिषदांचा अभ्यास अनुलोम म्हणजे अंधपात मानण्यात येत असे. आर्यांचे हे दोन गट दोन भिन्न वंशाचे होते की काय हे आपणास माहीत नाही, आणि आर्य या शब्द वंशाचा घोतक होता की काय हेही आपणास माहीत नाही. म्हणूनच आर्य हे एका वेगळ्या वंशाचे लोक होते असे गृहित धरून मार्ग काढण्यास इतिहासकारांनी चूक केली आहे. दासांना लाग लोकांपासून वेगळे करण्यात यापेक्षा दुसरी मोठी चूक इतिहासकारांनी केली आहे. दास आणि नाग हे एकच लोक आहेत. वैदिक वाङ्मयामध्ये नाग लोकांनाच दास असे संबोधण्यात आले आहे हे कळणे कठीण नाही. दाहक या इंडो इराणियन या शब्दाचे सांस्कृतीकरण केलेले रूप दास हे होय. दाहक हे नागांच्या राजाचे नाव होते. यामुळे त्याच्या राजाच्या नावावरून आर्य लोक त्यांना दाहक म्हणू लागले. परंतु संस्कृतमध्ये त्याचे रूप दास असे बनले व संपूर्ण लाग लोकांसाठी ते वापरण्यात येऊ लागले. नाग लोक कोण होते? निसंशयपणे ते अनार्य होते. वैदिक वाङ्मयाचा बारकाईने अभ्यास केला तर या दोन लोकांमधील संघर्ष, द्वेतभाव व या दोन संस्कृतीमधील वरचढपणासाठी चाललेली चढाओढ स्पष्टपणे दिसून येते. आर्यांच्या इंद्रदेवांचा अहिवित्र नावाचा नागदेव विरोधी असल्याबद्दल ऋग्वेदामध्ये प्रथमच आपणास सांगण्यात येते. नंतरच्या काळात नागदेव हे नाव बरेच प्रसिद्धीस आले असले तरी सुरुवातीच्या वैदिक वाङ्मयामध्ये नाग हा शब्द आढळत नाही, आणि जेव्हा सतपथ ब्राह्मणामध्ये हे नाव सर्वप्रथम वापरण्यात आले तेथे ते मोठ्या नागाबद्दल वापरण्यात आले की मोठ्या हत्तीबद्दल वापरण्यात आले आहे हे स्पष्ट नाही. तथापि अहिवित्र हा शब्दाचा खरा अर्थ त्यापासून लोप पावत नाही, कारण अहिवित्र हा साप असून तो नेहमी पाण्याभोवती किंवा पाण्यामध्ये लपून राहतो व त्याचा पृथ्वीवरील व स्वर्गातील समुद्रावर ताबा आहे असे त्याचे ऋग्वेदामध्ये नेहमी वर्णन येते. अहिवित्रची जी स्तोत्रे आहेत त्यावरूनही हे स्पष्ट दिसून येते की आर्याकडून त्याची पूजा होत नव्हती आणि त्याला केवळ दुष्ट शक्ती मानून त्याच्या परिपत्यासाठी ते तयारीच राहत असत. ऋग्वेदामधील नागाच्या उल्लेखावरून नाग हे फार पुरातन लोक होते असे दिसते. त्याचबरोबर हेही ध्यानात बाळगले पाहिजे की कोणत्याही प्रकारे नाग लोक असंस्कृत किंवा वन्य लोक नव्हते. भारतातील राजघराण्यामध्ये त्यांचे विवाहसंबंध होते हे इतिहासावरून दिसून येते. कंधर राजा कृष्णवर्मा याच्या कदम कुळाचा उगम नागांशी केलेल्या विवाहसंबंधातून झाला असा उल्लेख देवगिरी दप्तरात सापडतो. नव्या शतकातील राजकोट दानपात्रामध्ये अश्वत्थामाचा विवाह एका नाग स्त्रीशी झाल्याचा उल्लेख आहे, आणि त्याच्याच स्कंदशिष्य नावाच्या पुत्राने पल्लव वंशाची स्थापना केली. नवव्या शतकातील दुसऱ्या एका पल्लव शिलालेखानुसार वरकुर्च हा पल्लव वंशाचा राजा असून त्याने एका नाग स्त्रीशी विवाह केल्याचे व त्याच्यापासूनच त्याला राजचिन्हे प्राप्त झाल्याचे त्याच शिलालेखात नमूद आहे. वाकाटक राजा प्रवरसेन यांच्या गौतमीपुत्र नामक राजपुत्राने भारशिव नरेश भवनाग यांच्या मुलीशी विवाह केला ही एक इतिहास प्रसिद्ध घटना आहे. त्याचप्रमाणे द्वितीय चंद्रगुप्ताचा विवाह नागकुळातील कुबेरनाग नावाच्या राजकन्येशी झाल्याचेही प्रसिद्ध आहे. एका तमिळ कवीचे असे म्हणणे आहे की कोकिली नावाच्या प्राचीन चोल राजाने एका नागकुमारीशी विवाह केला. राजेंद्र चोल यानेही आपल्या तेजस्वी सौंदर्यामुळे नागवंशातील वंशातील तरुणीचे प्रेम जिंकून तिच्याशी विवाह केला असे सांगण्यात येते. नवसांग चरित्रामध्ये परमार नरेश सिंधुराज 10व्या शतकाच्या पहिल्या भागात याचे राज्य असावे असे दिसते. सिंधुराज आणि शशीप्रभा नावाच्या नागकन्येच्या विवाहाचे अत्यंत वास्तव असे वर्णन केलेले आहे. यावरून या विवाहामागे ऐतिहासिक सत्य असले पाहिजे असे वाटते. 10/30/973 विक्रम संवत यांच्या हर्षाच्या शिलालेखावरून असे दिसते की प्रथम गुहा हा नाग आणि अन्य राजकुमाराच्या समूहामध्ये नेता म्हणून प्रसिद्ध होता. हा राजा विग्रहराज छहमान मागील 6व्या पिढीतील होता. यावरून असे अनुमान निघते की तो 9व्या शतकाच्या मध्यामध्ये राज्य करीत असावा. ओरिसाच्या भूमन वंशातील सनतीकार त्रिभुवन महादेवी नावाच्या नाग
कुटुंबातील तरुणीशी लग्न केल्याचा उल्लेख त्याच्या मुलाने कोरलेल्या शिलालेखात आढळतो. हा राजा साधारणतः इसवी सन 921 काळात होऊन गेला. नाग लोकांनी उच्च दर्जाची सांस्कृतिक पातळी गाठली होती. एवढेच नाही तर भारताच्या बऱ्याच भागात त्यांचे शासन होते असे इतिहासावरून दिसून येते. महाराष्ट्र हा नागाचा मायदेश होता हे सांगण्याची गरज नाही. तेथील लोक व राजे नागवंशीयच होते. आंध्र प्रदेश आणि त्याच्या लगतचा प्रदेश इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात नाग लोकांच्या शासनाखाली होते हे अनेक पुराव्यावरून सूचित होते. सातवाहन आणि त्याच्या मागून येणारे राजे चुटुकुल व सातकर्णी यांचे रक्तही कमी अधिक नागवंशातीलच होते. डॉक्टर राय चौधरी यांनी म्हटल्याप्रमाणे द्वात्री मासात पुक्कलिताने सालिवहन राजाला त्याने रचलेल्या कथेमध्ये ब्राह्मण व नागवंशाचे मिश्र रक्ताचे दर्शविले असून हा सालिवहरण राजा सातवहन वंशाचा पुराणपुरुष मानण्यात येतो. त्याच्या घराण्यामध्ये नागवंशामध्ये आढळणारी जी विशिष्ट नावे आढळून येतात त्यावरूनही हे सहज स्पष्ट होते की सातवहन शासनाच्या अखेरच्या काळात नाग लोक अति सामर्थ्यशाली बनले हेही अनेक घटनांनी सिद्ध होते. सातवहन वंशाच्या मुख्य शाखेतील अखेरचा राजा पुलुमवी याच्या कारकिर्दीमध्ये स्कंदनाग नावाचा प्रमुख बेलारी जिल्ह्यात शासन चालवित होता. याशिवाय चट्टूराजाच्या मुलीने एक नागपुरुष व शिवकंद नागश्री नावाचा आपला मुलगा भेट म्हणून दिला असा उल्लेख आढळतो. या वंशातील सर्व नावे नाग परंपरेतील असून त्यांचा नागघराण्याशी जवळचा संबंध असल्याचे सिद्ध होते. तिसरी गोष्ट म्हणजे सोरेनगोई प्रदेशाच्या राजधानीचे नाव उरकपूर होते. हे केवळ नागांचे अल्पकाळाचे राज्य असून त्या प्रदेशात बराच लांब काळ पावेतो येथे नागाची वस्ती असल्याचे त्यावरून सूचित होते. सिलोन व सयामच्या बौद्ध परंपरेनुसार आपणास असे दिसून येते की कराचीजवळ मेजरिक नावाचा नागदेश होता. तिसऱ्या व चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर भारतातही अनेक नागराजांच्या आधिपत्याखाली होता. ही भाग पुराणे प्राचीन शिक्के व शिलालेखावरून सिद्ध होते. विदिशा चंपावती अथवा पद्मावती आणि मथुरा या तीन स्वतंत्र गटाचा उल्लेख अशा विशेष तऱ्हेने केलेला आहे की त्यांच्या महत्त्वासंबंधी थोडा देखील संशय राहत नाही. भारशिव वंशातील ज्ञात असलेला एकुलता एक नवनाग राजाही नागवंशाशी संबंधित होता असे दिसते. दुसऱ्या गटातील नागाशी संबंधित असलेल्या वादविवादात येथे आपणास शिरणे शक्य नाही किंवा अच्युत गणपती नागाशी व अलाहाबाद येथील स्तंभावर कोरलेल्या नागसेनाशी या पौराणिक नागराजाचे एकत्व स्थापित करण्याची आपणास आवश्यकता नाही. भारताच्या प्राचीन इतिहासात उल्लेख आलेल्या सर्व नागराजामध्ये 9व्या शतकातील उत्तर भारतातील नाग परिवार अत्यंत महत्त्वाचे असून ऐतिहासिकदृष्ट्या वास्तविक आहेत. लाहोरच्या ताम्रमुद्रेवर उल्लेखित असलेले नागभट्ट व त्याचा पुत्र महाराज माहेश्वर हे या तीन गटापैकीच होते. की त्यांचा आणखी वेगळा नाग परिवार होता हे आपणास कळण्यास मार्ग नाही. परंतु उत्तर भारतातील 4व्या शतकात असलेल्या कुशाण राजांना नवनागाने जिंकल्यामुळे ते लुप्त झाले. या डॉक्टर राय चौधरी यांच्या मताला वरील पुराव्यावरून पुष्टी मिळतेच. उत्तर पथाच्या विभिन्न भागात या नागराजांची राज्ये असावीत. पुढे समुद्रगुप्ताच्या प्रभावशाली सैन्याने जिंकून त्यांची वाताहत केली. तथापि समुद्रगुप्ताच्या काळापर्यंतही अंतवेदीमध्ये एक सर्वनाग नावाच्या नागवंशातील शासन आढळून येते. सौराष्ट्राच्या अवतीभोवती आणि विशेषतः भरुकच्छामध्ये 6व्या शतकापर्यंत नागांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले होते असे दिसते. विद्रोही नागांशी स्कंदगुप्ताला निकराचा सामना करावा लागला असे जुनाडाच्या शिलालेखावरून दिसते. इसवी सन 570 गुज्जर राजा प्रथम 10 याने नागांची वाताहत केली. त्यावेळी त्यांना वन्य टोळ्या असे म्हणता येत होते व त्यांच्या राजाचे नाव बिहुलक किंवा ब्रोच पोर्चसे सांगण्यात येते. द्वितीय दुर्वसेनाच्या 645 इसवी सनाच्या दानपात्रात प्रमात्री श्रीनागाचा उल्लेख दूतक म्हणून करण्यात आला आहे. 9व्या शतकामध्ये विशेषतः मध्य भारतात नागराजांचे पुन्हा पुनरुज्जीवन झालेले दिसते. इसवी सन 800 कोसलमधील श्रीपुरुषा महाराज
तीव्र देवाने बहुतेक एखाद्या नाग लोकांच्या टोळीला जिंकले असावे. यानंतर बंगालच्या शिलालेखात नाग लोकांशी संबंधित दोन उल्लेख आपणास आढळतात. महाबंडळी ईश्वर घोषाच्या रामगंज दप्तराज आपणास ढेकरीच्या घोषनाग परिवाराची माहिती मिळते. हा घोष परिवार 11व्या शतकातील आहे. 12व्या शतकातील हरिवर्मन देवाच्या भट भवदेव नावाच्या मंत्र्याने लिहिलेल्या भुवनेश्वर प्रशस्तीमध्ये त्याने नागांचा निपात केला असा उल्लेख आहे. बहुभूषण वर्षाचे उत्कलचे राज्य रामपालाने जिंकल्याचे रामचरित्र सांगते. परंतु हा उल्लेख नाग लोकांसंबंधी आहे की चांद्रसंबंधी आहे हे स्पष्टपणे कळत नाही. तथापि हा उल्लेख नाग लोकांसंबंधी असल्याची जास्त शक्यता आहे, कारण तेच अधिक सुप्रसिद्ध होते. स्वतःला भोगावतीचे राजे व नागवंशीय मानणारे सेंद्रक, सिंध किंवा सिंद्रिक अशा वेगवेगळ्या परिवाराचे लोक 10व्या ते 12व्या शतकात मध्य भारताच्या बऱ्याच भागात व मुख्यतः बस्तरच्या भागात हळूहळू पसरले होते. बिगूरच्या नागतरांचाही उल्लेख 10व्या शतकातील शिलालेखात आढळतो. हा नागतर येरियप्पा नावाच्या गंगराजाच्या बाजूने वीर महेंद्राच्या विरुद्ध लढला व शूरपुरुष म्हणून मान्यता पावला. याच काळामध्ये सिंधुराज परमार्शी जिचे लग्न झाले होते त्या शशीप्रभा नामक नागकन्येचा पिताही नर्मदा तटावरील रत्नावती येथे राज्य करीत असला पाहिजे. आता द्रविड लोक कोण होते ते पाहू. ते नाग लोकांपेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत काय की एकाच वंशाच्या लोकांना दिलेली ती वेगवेगळी नावे आहेत. द्रविड आणि नाग हे भिन्न वंशाचे लोक आहेत असा सर्वसाधारण समज आहे. या माझ्या विधानाने अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तथापि द्रविड आणि नाग ही एकाच वंशातील लोकांची वेगवेगळी नावे आहेत हे विधान थोडेच लोक मान्य करतील. हे नाकारता येण्यासारखे नाही. आणि त्यातही द्रविड लोक व नाग लोक एकच असल्यामुळे केवळ दक्षिण भारतच त्यांनी व्यापला नव्हता तर उत्तर भारतही त्यांनी व्यापला होता हे विधान फारच लोक थोडे लोक मान्य करतील. काही असो, परंतु हे ऐतिहासिक सत्य आहे हे खरे. यासंबंधी तज्ज्ञांची काय मते आहेत ते पाहू. दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध विद्वान श्री दीक्षितयार आपल्या रामायणातील दक्षिण भारत या ग्रंथात म्हणतात, नागाला आपल्या वंशाचा मूळ पुरुष मानून त्याची पूजा करणारी दुसरी एक नागडोळी तक्षशिलेपासून वायव्य प्रांतापर्यंत आणि आसामपर्यंत सर्व भारतभर पसरली होती. इतकेच नव्हे तर सिलोन व दक्षिण भारतातही पसरली होती. एकेकाळी ते अत्यंत शक्तिशाली असले पाहिजेत. यादवांच्या काळात किंवा त्यांच्या राजकीय पाडावानंतर दक्षिण भारतात नाग लोकांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. केवळ सिलोनचा काहीच भागच नव्हे तर प्राचीन मलबारचा काही प्रदेश नाग लोकांनी व्यापला होता. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकातील ख्रिस्तधर्मीय मातामी वाङ्मयात नागनाडू संबंधी वारंवार उल्लेख आढळतो. नागपूजेचे अवशेष अजूनही मलबारमध्ये दिसून येतात आणि दक्षिण त्रावणकोरमधील नागरकॉईल येथील देवालयात आजही नागपूजेला वाहिलेले आहे. यावरून निष्कर्ष निघतो की नाग लोक दर्यावर्दी होते. त्यांच्या स्त्रिया सौंदर्यासाठी प्रसिद्ध होत्या. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात उदयास आलेल्या व प्रसिद्ध पावलेल्या चेर घराण्यामध्ये हे नाग लोक मिसळून गेले असावेत हे उघड आहे. या विषयावर CF ओल्डहॅम यांनी अधिक प्रकाश टाकला आहे. त्यांनी या विषयावर गंभीर अभ्यास केला होता. ओल्डहॅम म्हणतात, प्राचीन काळापासून द्रविड लोकांचे विभाजन चेर, चोल आणि पांड्य या तीन घराण्यामध्ये झाले होते. चेर किंवा सेर जुन्या तमिळ भाषेत सरई हे नाग लोक चेर मंडळ, नागद्वीप किंवा नागदेश या शब्दांचे पर्यायी शब्द होत. दक्षिणेकडील द्रविड लोक मूलत असुर होते हे यावरून स्पष्ट दिसून येते. परंतु याशिवाय स्वतःला चेर किंवा सेवरीस म्हणून घेणारे व स्वतःला नागदेवांचे वंशज म्हणविणारे लोक अजूनही गंगेच्या खोऱ्यात दूरपर्यंत वास्तव्य करून आहेत. चेर लोकांचे कुळ अत्यंत पुरातन आहे आणि त्यांनी गंगेच्या खोऱ्यातील बऱ्याच मोठ्या प्रदेशावर शासन चालविले अशी समजूत आहे. हा प्रदेश नाग लोकांच्या ताब्यात होता हे आपण याआधी पाहिलेले आहेच. मुसलमानी स्वाऱ्यांच्या धामधुमीच्या काळात या चेर लोकांचा ऱ्हास होऊन क्रमाक्रमाने त्यांना गंगेच्या खोऱ्यातून हाकलून देण्यात आले. सध्या अतिशय गरीब व भूमिहीन अवस्थेत आहेत. हे द्रविड लोक चेर लोकांच्या वंशातीलच
असले पाहिजेत याबद्दल शंकेला जागा नाही. चेर लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे अनेक रीतिरिवाज आहेत आणि या रीतिरिवाजांपैकी एक असाही आहे की त्यावरून त्यांचा संबंध लिच्छवी व नेपाळमधील नेवार लोकांशी जुळतो. हा रिवाज असा, प्रत्येक 5 किंवा 6 घरा मिळून एक राजा निवडण्यात येई व अभिषेक करून त्याला अधिकार देण्यात येई. या अभिषेकाच्या वेळी त्याच्या कपाळावर राज तिलक लावण्यात येई. दक्षिणेतील द्रविड लोकांशी साम्य असलेले अनेक रीतिरिवाज लिच्छवी आणि नेवार या दोन्ही लोकांमध्ये होते. प्रत्येकाला सर्पाबद्दल पूज्यभाव होता. नेपाळमध्ये कारकोटक नाग पूज्य मानला जात होता, तर काश्मीरमध्ये नील नाग पूज्य मानला जाई. लिच्छवी लोकांची राजधानी असलेल्या वैशाली नगरची रक्षदेवता नाग हीच होती. लिच्छवी आणि नेवार लोकांमध्ये लोकांमधील विवाहाच्या प्रथा तमिळ लोकातील प्रथेशी मिळता जुळत्या असून या प्रथांचा उगम एकच असला पाहिजे असे दिसते. नेवार लोकांच्या संपत्तीवर कुटुंबातील स्त्री सभासदाची वारसा मालकी असे. एकेकाळी पंजाबातील अरहट हिक व तख लोकांतही अशीच प्रथा होती. त्यांच्यामध्ये स्वतःची नव्हे तर बहिणीची मुले वारस ठरत असत. द्रविड लोकांमध्ये अजूनही ही रूढी आहे. सारांश, अगदी अलीकडच्या काळातील एका बालकृष्ण नायर नावाच्या द्रविड लेखकाचे असे मत आहे की वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक रूढीवरून पाहता त्यांचे लोक नेवार लोकांचे नातेसंबंधीच दिसतात. याशिवाय दक्षिणेकडील नाग लोक व उत्तर भारतातील लोक यांना जोडणारे अनेक दुवे आहेत. चंबळ नदीजवळ कर्नल टॉड यांना सापडलेल्या एका शिलालेखानुसार पाहता सलिंद नावाचा एक सरिया वंशाचा राजा ताक्त लोकावर राज्य करीत होता. हे सरिया घराणे अतिशय सामर्थ्य संपन्न असल्याबद्दल प्रसिद्ध होते.